जत तालुक्यामध्ये आणि कोटेमंगा तालुक्यात मागील त्या गावाला पाण्याचे टँकर चारा छावण्या त्या उपलब्ध झाल्या पाहिजेत. शेतकऱ्याचा जो कर्ज आहे जे सक्तीची कर्ज उचले ती थांबली पाहिजे. त्याचबरोबर जत तालुक्यामधील व कोटेमंगा तालुक्यामधील ज्या लोकांचे जे शेतकरी जिरायत आहे त्यांना 25,000 रुपये भागा येतात त्याला 50,000 रुपये खात्यावरती जमा झाले पाहिजेत. लाईट बिल माफ झालं पाहिजे या प्रमुख मागणीसाठी त्या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यासाठी आम्ही आज बसलो आहे. माझी प्रशासकाने विनंती की 2019 मध्ये जत तालुक्यामध्ये 108 टँकर चालू होते त्याचबरोबर त्याच ठिकाणी 36 चारा चालणे चालू होत्या. मला वाटते कोटेमंगा तालुक्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये चारा चालणे चालू होत्या. मंगळे तालुक्यामध्ये चारा चालणे चालू होत्या. एवढी बेकार परिस्थिती असताना आज 2 महिने झाले प्रशासक याच्यावरती गांभीर्य नाही आहे. हे दुर्भाग्य आहे. आमच्या तालुक्यामध्ये 4 गावांमध्ये 1 ग्रामसेवक आहे. पाण्याचा टँकर प्रत्येक गावाला लागणार आहे तरी देखील सरकार जाणूनबुजून हे प्रशासक जाणूनबुजून आज दुष्काळ नाही हे भासवण्याचं काम हे माध्यम जाणूनबुजून करते हे दुःखाची गोष्ट आहे. आणि हे जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करून रस्त्यावर उतरायचे.